मंत्री अतुल सावेंनी पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला. यावेळी संभाजीनगर ती मधील कामाच्या सद्यस्थितीची पाहणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगराला या शहराला मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी नवीन पाणी पुरवठा प्रकल्प योजना राबवण्यात येत आहे. शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून शहराचा विस्तार आणि येथील नागरिकांना आवश्यक पाणी मिळावं यासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेची कामं गतीनं सुरू आहेत अशी प्रतिक्रिया सुद्धा यावेळेस त्यांनी दिली आहे. संभाजीनगर मधील कामाच्या सद्यस्थितीची पाहणी अतुल सावे यांनी केली. मंत्री अतुल सावे यांनी संभाजीनगर मध्ये जो कायम पाण्याचा प्रश्न उद्भवत असतो त्या संदर्भात पाहणी केली आणि यापुढे संभाजीनगर शहराला मुबलक पाणी पुरवठा होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. पाणी पुरवठा योजनेचा आढावा मंत्री अतुल सावे यांनी घेतलाय. मी मंत्री असताना 1680 कोटी रुपयाची पाण्याची योजना ही मंजूर केली होती. त्यानंतर 2 वर्ष कोविड आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची सरकार होतं, पण 2 वर्षात कुठल्याही प्रकारचं काम या योजनेचं झालं नाही. पुन्हा आमचं सरकार एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाला आलं आणि मी या योजनेचं पुन्हा आम्ही काम सुरू केलं आणि आज त्याचा आम्ही आढावा घ्यायला आलो होतो. जॅकवेलचा आम्ही आढावा घेतला, पाईपलाईनचा घेतला, इकडून आम्ही फिल्टरेशन प्लांटला जाणार आहोत. आमचा प्रयत्न हा आहे की डिसेंबरपर्यंत ही योजना पूर्ण होऊन शहराच्या सर्व नागरिकांना मुबलक पाणी मिळो. आणि यामध्ये काही गोष्टीमध्ये थोड्याशा त्रुटी आहेत, काम स्लो चालू आहे. आम्ही या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला, MJP ला आणि महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की ह्याच्यात तुम्ही डे टू डे चार्ट बनवला पाहिजे, एक बार चार्ट बनवून कामाचं रोजच्या रोज प्रोग्रेस स्टडी केला पाहिजे आणि ज्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्याला पुढच्या काळामध्ये या योजनेचा लाभ आपल्या या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना मिळेल.